तर म्हणजे लागलेला आहे असा जबरदस्त फटका आपल्या गाडीचा डिस्प्लेच गेला आहे आणि हा डिस्प्ले आहे 8 ते 8,500 रुपयाचा. तर बघू शकता इथे पूर्ण वायर खाल्ली आहे. तर आता इथपासून आपण सोलूया आणि इथून कनेक्ट करूया आणि तिकडे आपल्याला सॉकेट लावायचं आहे. आता ही तंबाखूची पुडी आपली वायर जी उंदराने चावलेली तिकडे आता आपण लावूया. तर म्हणजे हे आपल्या डिस्प्लेचं झाकण आहे, तर याच्यात जबरदस्त असं पाणी गेलं आहे वॉश केल्यानंतर. याला हलके हलके क्रॅक्स आहे आणि आपला मीटर झालेला आहे खराब. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी आज आहे सोमवार 8 तारीख आणि काल रात्रीपासून रविवारपासूनच मुसळधार संपूर्ण मुंबईमध्ये आणि इतरत्र भागात पाऊस पडतो आहे जबरदस्त आणि त्याचे पडसाद आपल्यासुद्धा रुस्तमवर पडले. शुक्रवारीच शनिवारीच आपल्या रुस्तमचं जे काही थोडंसं काम होतं ते करून घेतलं आहे. तर आता उंदीर मामाने कशी वाट लावली आहे ते दाखवतो. तर आत्ताच मी गॅरेजवाल्याला फोन केलेला, तर आपल्या गाडीमध्ये येतो आहे असा प्रॉब्लेम. तर ही चालू केल्यानंतर इथे ही हजार्ड लाईट चालू झालेली आहे. जेव्हा पण हजार्ड लाईट चालू होते ना तेव्हा समजून जा काहीतरी इश्यू आहे. आणि हे असं पेट्रोलचं कधीच नाही झालेलं आहे रुस्तम बर्गमॅनमध्ये माझ्या. तर आता मी इग्निशन ऑन करतो. हे असं होतंय. तर माझ्या मॅकॅनिकला फोन केला असता त्यांनी फक्त एवढं सांगितलं मागचे 2 स्क्रू उघडून बघ कुठे वायर चावले आहे का. तर त्यासाठी पेट्रोलचं पण काढावं लागतं. तर आता इथे ही मस्त अशी वायर चावलेली आहे. इग्निशन बंद करूया नाही तर करंट विरंट लागायचा. तर ही मस्त अशी वायर चावलेली आहे आणि इथला सेन्सर आणि इथला खालचा सेन्सरची वायर चावलेली आहे. तर आता झालेले आहेत आपले वांदे. तर मस्त असा फटका सकाळ सकाळ सोमवारी आपल्याला लागलेला आहे. तर म्हणजे गाडी पॅक केली, सीट पॅक केली मी. आणि दुसरं म्हणजे उंदीर वायर न चावण्यापासून तुम्हाला काही उपाययोजना माहिती असतील तर सांगा. मला तंबाखूची पुडी लावणं हे माहिती आहे, परंतु ते उंदीर काढून टाकतात. द नेक्स्ट डे. तर मंडळी आपली जी वायरिंग चावली आहे तर हा पार्ट मी काढलेला आहे. तर हा पार्ट बघू शकता. हे सॉकेट आहे आणि याच्याने आपलं पेट्रोल वगैरे सगळं ते हजार्ड लाईट जी हजार्ड लाईट ऑन झाली होती ना तर आपल्या डिस्प्लेची जी लाईट पण गेली होती या सॉकेटमुळे. आणि हे आपण नवीन सॉकेट घेतलेलं आहे. हे कितना 150 रुपयाचा खात आहे ना, 150 रुपयाचा. आणि तुम्ही घरी इन्स्टॉल करू शकता. तर आता त्याला लागणाऱ्या गोष्टी आपण घेतोय भाऊबाईकडून. 2 टायपिन आणि थोडीशी तार, कारण जिकडे तार नव्हती तिकडेच चावलं आहे. तर आता हे घेऊन जाऊया घरी आणि आपण स्वतःच इन्स्टॉल करूया, कारण आता वाजलेच 10:30 होत आले आणि फटाफट इन्स्टॉल करून आपण ऑफिसला जाऊया. मंडळी ऑलरेडी गाडीमध्ये 2 वर्षाआधी संपूर्ण जाळी लावून घेतली आहे, दाखवतो तुम्हाला. आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असणार आहे संपूर्ण गाडीच्या वायरिंगला जाळी लावून घेतले, परंतु घुसणारा उंदीर कसाही घुसू शकतो आणि तो कुठून घुसला आहे. तर याच्या आतमध्ये इकडे आतमध्ये जाऊन त्याने वायर खाल्ली आहे. हा सेन्सर आता आपण आणला आहे, तो आता इन्स्टॉल करूया पटापट. हे बघू शकता इथे पूर्ण वायर खाल्ली आहे. तर आता इथपासून आपण सोलूया आणि इथून कनेक्ट करूया आणि तिकडे आपल्याला सॉकेट लावायचं आहे. तर आता याला मी प्रॉपर टेप लावून वायर टू वायर म्हणजे कलर टू कलर मॅच करून टेप लावलं आहे. तर आता इन्सर्ट करण्यापूर्वी याला तार लपेटून टाय बांधून घेऊया. तर फायनली 15-20 मिनिटाच्या या मेकॅनिकच्या मेहनतीनंतर आपलं हे सॉकेट लावून झालेलं आहे. तर आता याला हळूवार आतमध्ये इन्सर्ट करूया. आणि प्रॉपर मी इथपर्यंत घेतलेलं आहे. आता ही वायर चावली तर काय सांगू नाही शकत. तर एवढं तर केलं आहे. आता आपण याला आता इन्सर्ट करतो. ओम नम शिवाय. तर आता हे न लावताच गाडी चालू करून बघूया. ओम साईराम ओम साईराम.
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। अजून हजार्ड लाईटचा तसंच आहे, तर डोंट नो अजून कुठली वायर चावलेली आहे, चालू करून बघूया। ओके, गाडी आपली चालू झालेली आहे, ते हजार्ड लाईटचं नाही गेलं आहे। परत एकदा गणपती बाप्पा मोरया। ओके, तर आता आपली रुस्तम तर चालू झालेली आहे, फक्त ते हजार्ड लाईटचा ऑप्शन जे कलर येतो तो नाही गेलेला आहे, साईन जे येते आणि जे हजार्ड लाईटची साईन येते ती तर नाही गेलं आहे। तर आता जाऊया पटापट ऑफिस, नंतर संध्याकाळी परत एकदा गॅरेजला जाऊन ते कसं ऑप्शन निघेल ते बघूया। तर आता एवढं तर गेलं आहे, गाडी चालू झालेली आहे। आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता पावसाळा आलेला आहे आणि जबरदस्त पाऊस पडायला सुद्धा सुरुवात झाली, तर हे उंदीर आणि घुशी आहेत ना, त्यांना बिळामध्ये पाण्यामध्ये राहायला मजा नाही, त्यामुळे गरम झालेल्या गाड्यांच्या सायलेन्सर आणि इंजिनमध्ये जाऊन घुसतात ते लोक गरमीसाठी, आणि आपल्या वायरी चावून टाकतात आणि त्याची बोलतात ना मा बेन ऐशी तैशी करून टाकतात, आणि आपल्याला लागतो 3-4 हजारपेक्षा जास्तचा फटका। तर माझ्या गाडीला रुस्तमला 2 वर्षाआधी सगळ्या वायरी चावल्या होत्या, तर आपण 4-5 हजार रुपये खर्च करून बरेचसे वायरसुद्धा चेंज केले होते, पेट्रोल पाईपसुद्धा चेंज केला होता आणि संपूर्ण वायरिंग तारेने आपण गुंडाळून ठेवली होती, पण जिकडे एवढूसा भागात तार नव्हती तिथे चावलेलं आहे, तर ते आता थोडंसं काम आपण केलं आहे। तर आता झालेलं आहे बराच असं उशीर 11:30 वाजले, तर आता निघूया लोगोलोग, भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा। The next day. तर म्हणजे लागलेला आहे असा जबरदस्त फटका, आपल्या गाडीचा डिस्प्लेच गेलाय आणि हा डिस्प्ले आहे 8-8.5 हजार रुपयाचा, तर 8-8.5 हजार रुपयाला आपल्याला फटका लागला। तर ह्या डिस्प्लेला आहे ना असे क्रॅक्स आहेत इकडे, आणि हे नॅचरली पडलेले क्रॅक्स आहेत, आणि याच्यामध्ये जेव्हा आता हल्ली गाडी धुतली तेव्हा पाणी गेलं, आणि पाणी गेल्यामुळे आतला शॉर्ट झाला IC आणि डिस्प्ले गेला। तर म्हणजे हे आपल्या डिस्प्लेचं झाकण आहे, तर याच्यात जबरदस्त असं पाणी गेलं आहे वॉश केल्यानंतर, याला हलके हलके क्रॅक्स आहे आणि आपला मीटर झालेला आहे खराब। तरी ते भाऊबाय थोडंसं ट्राय करत आहेत पण ते काय होत नाही, बहुत ट्राय की हम लोग लेकिन नाकामयाब। तर म्हणजे सुरुवातीला डिस्प्लेमध्ये हवा वगैरे मारून चेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीच केला तो चालू होईना, फक्त त्याची व्हाईट लाईट पेटत होती। नंतर ठरवलं की तो खोलावा आणि खोलून चेक करावं की आतमध्ये पाणी किती गेले, आणि ते पाणी क्लीन करून बघूया की चालू होतोय की नाही। मग आम्ही फटाफट डिस्प्ले खोलायला सुरुवात केली। याआधी बऱ्याच गाड्यांचा डिस्प्ले इथे खोलून चेक केला होता, परंतु सुझुकी बर्गमॅनचा पहिल्यांदाच ओपन केला होता, आणि मी सुद्धा आतून डिस्प्ले कसा असतो आणि त्याला कशी जॉईनिंग वगैरे सगळे पार्ट्स टेक्निकल कसे असतात ते आतून सुद्धा मला पाहायला मिळाले। आणि जेव्हा ओपन केलेल्या डिस्प्लेमध्ये एअर प्रेशर मारलं तेव्हा असं काही पाणी निघत होतं ना, विचारच करावला नाही की डिस्प्लेमध्ये इतकं पाणी गेलं असेल। तर खूप प्रयत्न केले की हा मीटर आपण रिपेअर करू शकतो का, हवा वगैरे मारली आतमधलं पाणीसुद्धा काढलं, परंतु काहीच नाही झालं। तर 2-3 ठिकाणी सर्व्हिस सेंटरला फोनसुद्धा केले की सेकंड हँड मीटर अवेलेबल आहे का, पण काहीच होत नाही आहे। तर हा आपल्याला माहिती नाही आता काय होईल, 8-8.5 हजार रुपये इतका महाग डिस्प्ले ले लो भाई, पहिली बार निकला ना इतने टाइम में, ये लोग भी बोल रहे कि पहली बार ऐसा खर्चा आया है, खराब भी हो गया। देखे अपने लापरवाही का नतीजा। चलो अभी यही लगा देते, बंद में गाड़ी चलाएंगे और क्या। तर आता अपन डिस्प्ले परत लावते, सध्या तो बंद है आणि नवीन घेतल्याशिवाय याला काही जुगाड नाही, तर बघूया सेकंड हँड कुठे भेटला तर, पण मुश्किल आहे त्या चोरी चपाटीच्या गाड्याचा जर निघाला तर काम होऊ शकतं आणि तो नाही होऊ शकता ना, क्योंकि जिसका बिगड गया तो न्याय लेगा, ऐसा तो सेकंड तो
जिसकी गाड़ी है टूटी फूटी उसका ही निकलेगा। वर्मैन का पहली बार ही खराब हुआ, पहली बार हम लोग खोल रहे हैं तो झालेला आहे आता मोठा असा आपलं नुकसान। आता ही तंबाखूची पुडी आपली वायर जी उंदराने चावलेली तिकडे आता आपण लावूया। तर आता ही डिक्की ओपन केलेली आहे, वजन आहे ना सीट भी वजन आहे ना बस। तर हे आता तंबाखू गाडीत लावूया। तर उंदराचे रस्ते जसे जसे जातात तर एक तिकडे बांधलंय एक इकडे बांधलंय, हे बांधून तर काही उपयोग होणार नाही, ते चावायचं तर कसं पण चावणार। आणि तुम्ही बघू शकता आपण संपूर्ण गाडीला पूर्ण जाळी लावलेली आहे। एवढी जाळी लावून सुद्धा उंदीर चावतो म्हणजे किती भूक लागली असेल त्याला आणि किती थंडी वाजत असेल की आपल्या गाडीत तो राहायला आला होता। भूक तो वजह नाही करते। तर मंडळी आता आपला मीटर जो आहे तो बाद झालेला आहे, खराब झालेला आहे आणि आपल्याला लागलेला आहे 8,500 रुपयाचा फटका। तर तो खर्च मी आता एवढ्या लगेच नाही करणार आहे कारण आपल्या लॉंग राईड आता नाही आहे आणि एवढा नवीन मीटर लगेच लावणं आता तरी मला शक्य नाही आहे। स्वतःवर हसू की रडू असं झालं आहे आता मला की 8,500 रुपयाचा नवीन मीटर आणि सेकंड हँड मीटरचा जुगाड माहिती नाही होईल की नाही। जर आपले व्ह्यूअर्स ज्याला कोणाला माहिती असेल की सुझुकी बॅटमॅनचा कुठे मीटर स्वस्तात मिळेल किंवा सेकंड हँड भेटेल तर नक्की एकदा कमेंट करून सांगा। आणि जर तुमच्या मीटरला पाणी जाण्याची शक्यता असेल तर तिकडे ती जेलीवाली फिल्म असते ना ती फिल्म लावून घ्या किंवा कवर टाकून घ्या नाही तर तुमचासुद्धा या पावसात मीटर खराब होण्याची शक्यता आहे। तर माझा खराब कशामुळे झाला आहे की मी वॉशिंगला दिली होती आणि नवीन वॉशिंग सेंटर सुरू झाले त्याने गाडी तर मस्त ती चकाचक धुतली पण मीटरच्या इथे जास्त जोरात पाणी लागले असेल आणि 2 दिवसात त्याचा सोक्षमोक्ष लागलेला आहे। तर आता बघूया। तर आता माझी ब्लॉगिंग करायची इच्छाच नव्हती पण जे काय होतं ते समोरासमोर दाखवलेलं आहे। बाबूबाईनी सुद्धा खूप प्रयत्न केले, एअर वगैरे मारलं आतमधलं पाणीसुद्धा काढलं परंतु काहीच नाही झालं। सो बघू। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा डिजिटल मीटरच्या गाड्या असतील त्या पावसाळ्यात त्याची नक्की योग्य ती अशी काळजी घ्या कारण फटका छोटा मोठा नाही, 8,500 रुपये तर बर्गमॅनचे आहे, अजून दुसऱ्या गाड्यांचा अजून याच्यापेक्षा महाग आहे, 10,000, 12,000, 15,000 सुद्धा मीटर आहे। तर हा रिपेअर होत नाही असं 2-3 रिपेअरर्सना विचारलं तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर बर्गमॅनचा कोणी रिपेअरर असेल मीटरचा तर नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर आता ह्या छातीवर दगड ठेवून या व्हिडिओमधून घेतो आहे रामराम। तर माझं काही लक्ष लागणार नाही आता काय सुचत नाही आता मला। तर चला भेटूया दुसऱ्या एका असंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये।